नमस्कार, मी संदीप वाघमोरे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की SDMS म्हणजेच UDIS प्रणालीमधील SDMSची माहिती आपण कशाप्रकारे भरायची आहे। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। आपल्याला UDIS प्लसमधील दुसरा टप्पा म्हणजे विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी SDMS या पोर्टलवर भरायची आहे। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगलमध्ये SDMS अशा पद्धतीने टाईप करायचं आहे। असं टाईप केल्यानंतर आपल्या समोर जी पहिली वेबसाईट येणार आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचे sdms.udisplus.gov.in। या वेबसाईटवर आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर UDIS प्लसचीच असणारी स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम अर्थात SDMS ही वेबसाईट आपल्या समोर अवेलेबल होईल। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये या ठिकाणी खाली आपल्याला निळ्या रंगामध्ये लॉग इन नावाचं बटन दिसत आहे, तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचे। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने साइन इनचा ऑप्शन येईल, ज्यामध्ये आपल्याला आपला शाळेचा UDIS नंबर या ठिकाणी युजर ID म्हणून आपल्याला एंटर करायचा आहे। आणि जो काही आपला UDIS पासवर्ड असेल ज्याद्वारे आपण शिक्षक माहिती शाळेची माहिती भरलेली होती हा पासवर्ड आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे। एंटर केल्यानंतर आपल्याला कॅपचा कोड या ठिकाणी पाहून टाईप करायचा आहे आणि तो टाईप केल्यानंतर आपल्याला लॉग इन या बटणावर क्लिक करायचे। तर मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने आपल्या शाळेचा डॅशबोर्ड आपल्या समोर येईल आणि यामधून तुम्ही लँग्वेज या ठिकाणाहून सिलेक्ट करू शकता, इंग्लिश किंवा हिंदी। त्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचे या ठिकाणी सेक्शन म्हणजेच इयत्ता क्लास या ठिकाणी तयार करायचे आहेत आणि त्यानंतर क्लासनंतर आपल्याला सेक्शन तयार करायचे आहेत। तर तुम्ही ज्यावेळेस फ्रेश लॉग इन कराल सुरुवातीला, त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी पूर्ण ब्लँक आलेलं दिसून येईल। यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने क्लास आणि सेक्शन तयार करण्यासाठी सेक्शन मॅनेजमेंट याच्यावर क्लिक करायचं आहे। सेक्शन मॅनेजमेंटवर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी मी क्लास 1 तयार केलेला होता, आता मला क्लास 2 करायचं आहे, तर त्या ठिकाणी क्लास 2 सिलेक्ट करायचं आहे। यानंतर सेक्शन A आपोआप जनरेट होतं आहे। यानंतर आपल्याला मीडियम म्हणजेच मराठी निवडायचं आहे आणि ॲड सेक्शन म्हणायचं आहे। ॲड सेक्शन म्हटल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने क्लास 2 या ठिकाणी तयार झालेला दिसून येईल। तर अशा पद्धतीने आपलं क्लास 1 क्लास 2 अशा पद्धतीने आपले डिव्हिजन त्या ठिकाणी आपण स्टँडर्ड व डिव्हिजन आपण या ठिकाणी तयार करणार आहोत। त्यानंतर एखाद्या स्टँडर्डमध्ये जर त्या ठिकाणी डिव्हिजन्स असतील तर ते कशा प्रकारे क्रिएट करायचे, तर त्यासाठी आपल्याला परत सेक्शन मॅनेजमेंटवर जायचे। आणि या अगोदर मी फर्स्ट स्टँडर्डच्या आपण पाहू शकता या ठिकाणी फर्स्ट स्टँडर्डच्या 2 त्या ठिकाणी डिव्हिजन म्हणजे सेक्शन आहेत, तर मला आता आणखीन एक सेक्शन त्या ठिकाणी म्हणजेच डिव्हिजन त्या ठिकाणी क्रिएट करायची। तर मी पुन्हा सेक्शन मॅनेजमेंटवर जाणार आणि या ठिकाणी क्लास 1 सिलेक्ट केल्यानंतर आपोआप या ठिकाणी सेक्शन C तयार होत आहे। याचं मीडियम आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि ॲड सेक्शन म्हणायचं आहे। तर जसं मी ॲड सेक्शन म्हटलं तर आपण पाहू शकता या ठिकाणी क्लास 1चेच A, B आणि C अशा पद्धतीने 3 सेक्शन्स म्हणजेच या ठिकाणी तुकड्या तयार झालेल्या आहेत, डिव्हिजन तयार झालेले आहेत। तर अशा पद्धतीने आपण कोणत्याही क्लासचे जे डिव्हिजन आपल्याला क्रिएट करायचे असतील तर ते असे करून घ्यायचे। ही प्रोसेस फक्त तुम्हाला एकदाच करायची आहे, यानंतर आपण स्टुडंट यामध्ये एक एक स्टुडंट ॲड करणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी या ठिकाणी इयत्ता 1 ते 8 पर्यंतचे सर्व या ठिकाणी क्लास क्रिएट केलेत आणि त्यांचे जे काही डिव्हिजन्स असतील म्हणजे सेक्शन या ठिकाणी तयार केलेले आहेत। यानंतर माहिती जशा पद्धतीने आपण भरत जाऊ तसे इथं बॉईज गर्ल्स यांची संख्या आपल्याला दिसून येईल आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण विद्यार्थी भरू त्यानंतर व्ह्यू मॅनेज केल्यानंतर आपण त्यांना एडिट किंवा त्या ठिकाणाहून किती विद्यार्थी भरलेले आहेत हे आपण या ठिकाणाहून पाहू शकतो। तर आता मला समजा क्लास 1 यामध्ये ए सेक्शन म्हणजे ए तुकडीतला विद्यार्थी या ठिकाणी भरायचा आहे, तर आता आपण
या ठिकाणी विद्यार्थी माहिती प्रत्यक्षात कशा पद्धतीने भरायची हे पाहूया। एकदा आपण ही अशा पद्धतीने सेक्शन तयार करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला सेक्शन तयार करण्याची गरज नाहीये। यानंतर जेव्हा आपण लॉग इन करणार आहोत तेव्हा आपल्या समोर आपण तयार केलेले सेक्शन समोर दिसतील आणि सेक्शन मध्ये जाऊन आपल्याला ऍड स्टुडंट हे प्रत्येक वेळेस करायचे आहे जेवढे आपल्याला विद्यार्थी या ठिकाणी भरायचे। तर मी ऍड स्टुडंट याच्यावर क्लिक करतो। ऍड स्टुडंटवर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता ही सर्व विद्यार्थी माहिती आपल्या समोर आलेली दिसून येईल। यामध्ये चार सेक्शन आहेत, एक जनरल इन्फॉर्मेशन स्टुडंट, एनरोलमेंट डिटेल्स स्टुडंट्स, फॅसिलिटी अँड अदर डिटेल्स या ठिकाणी म्हणून एक सेक्शन क्रमांक 3 आहे आणि चौथा जो सेक्शन आहे तो आहे स्टुडंट प्रोफाईल प्रिव्ह्यू। जी काही माहिती आपण भरलेली आहे ती चौथ्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला PDF स्वरूपात आपण त्या ठिकाणाहून ती डाउनलोड करू शकतो। तर हा जो या ठिकाणी विद्यार्थ्याची माहिती भरण्याच्या या चार स्टेज आहेत, या चार स्टेजमध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला सेव्हचा ऑप्शन खाली या ठिकाणी दिसून येईल। जसजसे आपण एक एक सेक्शन कम्प्लीट करणार आहोत त्याच्या खाली आपल्याला सेव्ह या ठिकाणी क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपण भरलेली माहिती ही सेव्ह होणार आहे। तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी काय काय माहिती आहे, स्टुडंट नेम आहे, जसं आपल्या शाळेच्या रेकॉर्डवर नाव आहे ते आपण या ठिकाणी आहोत, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम या ठिकाणी एंटर करणार आहोत। यानंतर स्टुडंटचं जेंडर आहे मेल फिमेल, यानंतर डेट ऑफ बर्थ, आईचं नाव, वडिलांचं नाव, त्यानंतर पालक असतील तर पालकांचं नाव, आधार नंबर, ज्या विद्यार्थ्यांचा आधार कार्ड आहे त्याच विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी भरता येणार आहे। आपण आधार नंबर तसं या ठिकाणी कंपल्सरी ऑप्शन दिसत नाहीये, पण आधार स्टुडंटचं जे काही डिटेल्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी भरावे लागणार आहेत। तर यानंतर आधार कार्डवर ज्या पद्धतीने नाव आहे ते आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे। यानंतर विद्यार्थ्याचा ॲड्रेस आहे, पिनकोड नंबर, मोबाईल नंबर पालकांचा आणि अल्टरनेट जर नंबर असेल तर तो अल्टरनेट नंबर आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे। यानंतर ईमेल आयडी असेल पालकांचा तर ईमेल आयडी आपल्याला एंटर करायचा आहे। आईचं या ठिकाणी मदर टंग लँग्वेज, आपण जी विद्यार्थ्याची मदर टंग आहे, मातृभाषा आहे, ती आपल्याला या ठिकाणी ॲड करायची। यानंतर सोशल कॅटेगरी, त्याचा संवर्ग आपल्याला ॲड करायचा आहे। विद्यार्थी जर मायनॉरिटी ग्रुप म्हणजे अल्पसंख्याक असेल तर तो कोणत्या गटात आहे तर ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। जर विद्यार्थी BPL असेल म्हणजेच या ठिकाणी दारिद्र्य रेषेखाली असेल तर तो आहे किंवा नाही या ठिकाणी ऑप्शन निवडायचा आहे, आणि जर असेल तर हे पुढचं ऑप्शन इनेबल होईल। आणि त्यानंतर EWS म्हणजे आर्थिक दुर्बल घटकामध्ये जर मोडत असेल तर यस किंवा नो, आणि अपंग असेल तर 4.1.17 हा ऑप्शन या ठिकाणी अपंगांसाठी आहे, दिव्यांग आपण म्हणतो, CWSN असेल तर यस, नसेल तर या ठिकाणी नो आपल्याला सिलेक्ट करायचे। यस म्हटल्यानंतर हे पुढचे ऑप्शन्स आपल्याला त्या ठिकाणी ॲक्टिवेट झालेले दिसून येतील। त्यानंतर विद्यार्थी राष्ट्रीय म्हणजे भारतीय आहे का, त्याचं राष्ट्रीयत्व या ठिकाणी आपल्याला एंटर करायचे, यस असेल, सर्व भारतीय असल्यामुळे यस म्हणणार आहोत आपण। आणि त्यानंतर या विद्यार्थी जर आउट ऑफ स्कूल या ठिकाणी आलेला आहे की नाही या ठिकाणी आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे, तर विद्यार्थी जर रेग्युलर असेल तर आपण या ठिकाणी नो म्हणणार आहोत। आणि त्यानंतर तर जर विद्यार्थी आउट ऑफ स्कूलमधून आला असेल तर पुढचा ऑप्शन या ठिकाणी ॲक्टिवेट होईल। तर अशा पद्धतीने विद्यार्थ्याची फर्स्ट स्टेजमधली माहिती आहे। या पद्धतीने मी या ठिकाणी विद्यार्थिनीचं नाव या कॅपिटलमध्ये एंटर केलेलं आहे, त्यानंतर तिचं जेंडर आणि तिची जन्मतारीख। जन्मतारीख निवडताना आपल्याला कॅलेंडर या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर सर्वप्रथम वर्ष निवडून घ्यायचं आहे। वर्ष निवडून घेतल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थिनीची जन्म महिना या ठिकाणी निवडायचा आहे आणि तारीख निवडायची। तर आपल्यासमोर अशा पद्धतीने जन्मतारीख निवडलेली या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतर आईचं नाव आपल्याला या ठिकाणी कॅपिटलमध्ये टाईप करायचं आहे। अशा पद्धतीने मी या ठिकाणी विद्यार्थिनीचा जन्मतारीख, त्यानंतर आईचे नाव आणि वडिलांचे नाव एंटर केलेले आहे। यानंतर आधार नंबर ऑफ स्टुडंट, तर आपल्यासमोर विद्यार्थिनीचा जो आधार क्रमांक आहे तो आपण या ठिकाणी एंटर करणार आहोत। आधार क्रमांक अशा प्रकारे एंटर केल्यानंतर आपल्याला विद्यार्थिनीचं नाव जे आधार नंबरवर आहे ते आपल्याला एंटर करायचं आहे।
आधार कार्ड वर ज्याप्रमाणे नाव आहे तशा पद्धतीने मी या ठिकाणी एंटर केलेला आहे। यानंतर मदर टंग आपल्याला निवडायची आहे, मातृभाषा। तर मातृभाषा जी आहे ती विद्यार्थिनीची मराठी आणि मराठी असा ऑप्शन त्या ठिकाणी उपलब्ध आहे। एकशे सहा नंबरला या ठिकाणी मराठी डॅश मराठी अशा पद्धतीने तिची मदर टंग आपण सिलेक्ट केलेली आहे। त्यानंतर संवर्ग आपल्याला निवडायचा आहे। विद्यार्थिनी जर या ठिकाणी मायनॉरिटी ग्रुप म्हणजे अल्पसंख्याक असेल तर आपण या ठिकाणी निवडणार आहोत, नाहीतर एन ए ऑप्शन आहे या ठिकाणी। त्यानंतर बी पी एल आहे का, तर ही विद्यार्थिनी नाही आहे त्यामुळे नो म्हटलेलं आहे। ई डब्ल्यू एस एन आहे का, नो सांगितलेलं या ठिकाणी। सी डब्ल्यू एस एन पण नाही आहे। राष्ट्रीयत्व या ठिकाणी भारतीय असल्यामुळे येस म्हटलेलं आहे। तसेच सदर विद्यार्थी आउट ऑफ स्कूल नाही आहे त्यामुळे मी या ठिकाणी नो म्हटलेलं आहे, त्यामुळे पुढील ऑप्शन या ठिकाणी ॲक्टिवेट होत नाही। तर अशा पद्धतीने सर्व माहिती भरल्यानंतर आपल्यासमोर आपण पाहू शकता त्या ठिकाणी ग्रीन टिक मार्क आलेली आहे। आणि जर आपण एखादी माहिती भरताना पुढे जर स्पेस चुकून आला तर अशा पद्धतीने एरर येतो आहे, तर स्पेस आपल्याला द्यायचा नाही आहे। आणि सर्व माहिती व्यवस्थित भरल्याची खात्री केल्यानंतर आपल्याला सेव या ऑप्शनवर क्लिक करायचं। अशा पद्धतीने सेव ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ही माहिती आपण भरलेली आहे का कन्फर्म करायचं आहे का, तर सर्व माहिती बरोबर भरल्याची खात्री केल्यानंतर आपण कन्फर्म या बटणावर क्लिक करणार आहोत। माहिती भरल्याची कन्फर्मेशन झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एक मेसेज या ठिकाणी येतो की माहिती सक्सेसफुली सेव झालेली आहे आणि आपल्याला जर पुढे माहिती भरायची आहे तर आपण नेक्स्ट म्हणणार आहोत किंवा नवीन स्टुडंट ॲड करायचं असेल तर आपण इथून करणार आहे। परंतु आपले आणखीन तीन सेक्शन बाकी असल्यामुळे आपण याच विद्यार्थिनीची माहिती पुढे भरणार आहोत, तर नेक्स्ट या बटणावर क्लिक करायचं आहे आपल्याला। नेक्स्ट या बटणावर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता की दुसरा जो सेक्शन आहे एनरोलमेंटचा प्रवेशाचा, तर त्याचे डिटेल्स आपल्यासमोर आलेले दिसून येतील। तर यामध्ये सर्वात प्रथम ॲडमिशन नंबर आपल्याला या ठिकाणी आहे जो त्या विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर असेल। तर सेकंड जो ऑप्शन आहे पुढचा तो आहे ॲडमिशन डेट। यामध्ये इन प्रेझेंट क्लास सध्याच्या क्लासमध्ये त्याची ॲडमिशन केव्हा झाली म्हणजे या ठिकाणी शाळा सुरू होण्याचं वर्ष आपण या ठिकाणी एंटर करायचे, किंवा त्या विद्यार्थ्याचा प्रवेश जर ज्या तारखेला झाले असेल ह्या वर्षामध्ये ती तारीख आपण एंटर करायची आहे। त्यानंतर क्लास सेक्शन रोल नंबर, त्या विद्यार्थ्यांचा हजेरी नंबर आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे। आता पुढील माहिती जी आहे ती दहावीच्या वर्गासाठी आहे, तर ती आपण या ठिकाणी तो ऑप्शन लॉक आहे आपल्यासाठी। त्यानंतर विद्यार्थी या ठिकाणी 2021-22 त्याचा स्टेटस काय आहे त्या ठिकाणी आपण सिलेक्ट करायचं आहे की तो त्या शाळेमध्ये शिकत होता की दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे किंवा अंगणवाडीमधून आलेला आहे, अशा पद्धतीने माहिती आपण या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। तर आता काही विद्यार्थी अंगणवाडी किंवा बालवाडी या ठिकाणावरून आले असतील, तर आता पहिलीचा वर्ग असल्यामुळे मी या ठिकाणी अंगणवाडी सिलेक्ट केलेला आहे। आपण जर त्याच शाळेत असेल तर स्टडीड ॲट करंट किंवा सेम स्कूल हा ऑप्शन निवडायचा आहे। दुसऱ्या शाळेतून आला असेल तर अदर स्कूल म्हणायचं आहे, आणि आउट ऑफ स्कूल असेल तर या ठिकाणी नन नॉट स्टडींग अशा पद्धतीचा ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल आहे। तर त्यानंतर आता पहिलीचा विद्यार्थी असल्यामुळं यामध्ये पुढील ऑप्शन लॉक झालेले आहेत। आपल्या या ठिकाणी मागील वर्षाचे मार्क किंवा ग्रेड वगैरे या ठिकाणी ऑप्शन ॲक्टिवेट होतील। तर पहिलीच्या विद्यार्थ्यांना हे सर्व ऑप्शन लॉक आहेत। आपण मागील वर्षीचे त्या ठिकाणी पडलेले त्याला मार्क, त्याचबरोबर त्याचा रिझल्ट, ही सर्व माहिती, त्यानंतर हजर दिवस हा सुद्धा ही सुद्धा माहिती या ठिकाणी आवश्यक असते, तर ती भरायची आहे। आणि माहिती भरल्यानंतर एकदा चेक करून आपण सेव म्हणायचं आहे। माहिती सेव भरल्यानंतर बघा अशा पद्धतीचा एक पॉपअप विंडो येतं आहे, एनरोलमेंट डाटा सेव सक्सेसफुली आणि नेक्स्ट म्हणायचं आहे। नेक्स्ट म्हटल्यानंतर आपल्यासमोर पुढचा सेक्शन या ठिकाणी फॅसिलिटी त्या विद्यार्थ्यांना काय काय अवेलेबल होती, तर ती आपल्याला ज्या वर्षीची माहिती आपण भरत आहोत त्या वर्षीसाठी या ठिकाणी यायचं, तर तिला काही फॅसिलिटी आपण दिलेल्या आहेत का, टेक्स्टबुक दिलेले आहे, युनिफॉर्म दिलेला असेल,
आणि बाकीच्या काही जर असतील आपल्याला लागू तर त्या आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत. स्कॉलरशिप आपण देत आहोत का सध्या, पहिलीच असल्यामुळे स्कॉलरशिपचा ऑप्शन या ठिकाणी नाही आहे. त्यानंतर स्टेट स्कॉलरशिप नाही, अदर स्कॉलरशिप पण नो असेल तर आपण त्या ठिकाणी माहिती भरायची आहे. फॅसिलिटी काय काय प्रोव्हाइड, सी डब्ल्यू एस एन आहे का, येस असेल तर येस. सुरुवातीलाच आपण सी डब्ल्यू एस एन नाही म्हटलं आहे त्यामुळं हे ऑप्शन लॉक झालेले आहेत. आणि लर्निंग काही डिसेबिलिटी आहे का त्या विद्यार्थ्यामध्ये, तर त्या ठिकाणी नसेल तर आपण असेल तर येस म्हणणार आहोत, नसेल तर नो म्हणणार आहे. नो म्हटल्यामुळे या ठिकाणी खालील ऑप्शन लॉक झालेले. आणि त्या पुढे ऑटिझम वगैरे अशा प्रकारचे काही प्रॉब्लेम आहे का, तर त्या ठिकाणी नो. त्यानंतर कोणत्याही प्रकारचे डिसऑर्डर आहे का त्या विद्यार्थ्याला, असेल तर येस म्हणा, नसेल तर नो. इज तसेच या ठिकाणी इज द स्टुडंट इन्वॉल्व इन एनी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी, म्हणजे अन्य शालेय कोणत्या स्पर्धेमध्ये वगैरे भाग घेतात का किंवा आहे का, येस असेल विद्यार्थी तर आपण येस म्हणायचं आहे. अभ्यासक्रमाशी संबंधित असेल किंवा अदर ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेत असेल तर. त्यानंतर तो विद्यार्थी एखाद्या विशेष प्रावीण्य मिळवत, एखाद्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवणारा असेल, उदाहरणार्थ गणित असेल, लँग्वेज असेल, तर येस म्हणा, नसेल तर या ठिकाणी आर्टमध्ये वगैरे असेल तर आपण तसे ऑप्शन या ठिकाणी निवडू शकतो. त्या विद्यार्थ्याच्या काही वैशिष्ट्यपूर्ण या ऑप्शनमध्ये दिलेले गुण असतील तर आपण या ठिकाणी निवडून लिहू शकतो. तसेच बी ऑप्शनमध्ये त्याला कोणत्याही प्रकारचा मेंटर किंवा या ठिकाणी सुलभक आपण म्हणतो मार्गदर्शक पुरवलेले आहे का हे या ॲक्टिव्हिटीसाठी, तर आता या ठिकाणी नाही पुरवले तर नो लिहिणार आहे, असतील तर येस म्हणायचे. तसेच विद्यार्थ्याने कोणत्याही प्रकारच्या नॅशनल लेवलवरती किंवा स्टेट लेवलवरती स्पर्धेमध्ये वगैरे भाग घेतलेला आहे का, असेल तर येस म्हणा, नसेल तर त्या ठिकाणी ब्लँक सोडायचे आणि खाली नो म्हणायचं. या ठिकाणी कोणत्याही ऑलिम्पियाड्स वगैरे सारख्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे का, एन सी सी किंवा एन एस एस स्काउट यासारख्या मध्ये भाग असेल तर येस, नसेल तर नो. अशा पद्धतीने माहिती भरल्यानंतर आपण सेव या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत. डाटा या ठिकाणी सेव्ह होणार आहे आणि नेक्स्ट म्हटल्यानंतर आपण जी काही माहिती या ठिकाणी विद्यार्थिनीची भरलेली आहे ती सर्व आपल्याला पी डी एफ स्वरूपात किंवा या ठिकाणी फॉर्म स्वरूपात आपल्यासमोर येईल. आणि भरलेली माहिती आपण कम्प्लीट डाटा जर म्हटलं तर ही माहिती या ठिकाणी सेव्ह होणार आहे, सेव्ह अशी होणार आहे की त्याला एडिट करणं करता येणार नाही. तर आपण परत सर्व माहिती खात्रीशीर पूर्ण असेल तरच आपण कम्प्लीट डाटा याच्यावर क्लिक करायचं आहे, अन्यथा आपण पुन्हा डॅशबोर्डवरती आपण स्टुडंटवर जायचं आहे. तर ही एक माहिती या ठिकाणी भरलेली आपल्याला दिसून येईल आणि आपल्याला जरी प्रिव्ह्यू करायची असेल तर इथून करू शकतो. त्यानंतर आपल्या या तीन सेक्शनमध्ये काही चेंजेस असतील तर ते आपण इथून ग्रीन बटनांवर क्लिक करून आपण त्या सेक्शनवरती जाऊन ही माहिती पुन्हा एडिट करू शकतो, कारण आपण अजून कम्प्लीट स्टुडंट असं म्हटलेलं नाही आहे. त्यामुळे या विद्यार्थिनीची माहिती आपण केव्हाही किती वेळा एडिट करू शकतो, पण एकदा या विद्यार्थीचं कम्प्लीट डाटा केल्यानंतर आपल्याला त्याची माहिती चेंज करता येणार नाही. तसेच आपल्याला एखादा विद्यार्थी डुप्लिकेट झाला असेल तर आपण त्या ठिकाणावरून डिलीट स्टुडंट देखील करू शकतो. आणि अशा पद्धतीने एक एक विद्यार्थ्याची माहिती आपल्याला या एस डी एम एस प्रणालीमध्ये भरायची आहे. आणि जसजसे आपण विद्यार्थी भरत जाऊ तशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांची लिस्ट आपल्यासमोर येत जाईल. तर या व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती देण्यात आलेली आहे, निश्चितच ही माहिती आपल्याला फायदेशीर ठरेल. तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या काही समस्या असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य कळवा. धन्यवाद.